आपण एक डिवाइस आणलेलं आहे, तर याचा उपयोग कसा करायचा, याचा वापर करून तुम्ही 4 ते 5 एक्सरसाइज करू शकता. तर याला काय करायचंय, आज आपण 2000 एक्सरसाइज या ठिकाणी घेणार आहोत. तर याला दोघी पायांमध्ये या पद्धतीने अडकवायचं आहे. प्रॉपर पायाकडची पोझिशन हे पहा, हे पायाकडं आलं पाहिजे हा वाला भाग, याला प्रॉपर पायांना अडकवायचं आहे. हे पाय ना असे बाहेर नको असले पाहिजे, नाही तर तुम्ही याला स्ट्रेच कराल तर वर सुटू शकतं. तर पूर्ण पाय या पद्धतीमध्ये अडकले गेले पाहिजे, आणि अडकले गेल्यानंतर त्याला या पद्धतीने वर स्ट्रेच करायचं. एक, दोन, तीन, चार, पाच. हे 5 वेळेस केल्यानंतर 5-5 चे सगळे सेट मारायचे. टोटल 6 एक्सरसाइज असणारे आज आपण फक्त 2 घेणार आहोत. त्यानंतर सेकंड एक्सरसाइज असणार आहे, जे आपण वर बसून गेलो तेच आपल्याला खाली बसून पोझिशन घ्यायचे. पायात व्यवस्थित अडकवायचे आणि या पद्धतीने पकडा किंवा या पद्धतीने पकडा, काही हरकत नाही. तर एक, दोन, तीन, चार, पाच. पूर्ण खालीने जायचं. खाली जाण्यासाठी तो नेक्स्ट सेट असणार आहे. नेक्स्ट सेटमध्ये काय असणार आहे, पूर्ण आपल्याला खाली घेऊन जायचं आहे त्या सेटमध्ये. परंतु याच्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागेल. खाली जात असताना हे पायातून सटकायचा धोका असू शकतो. जर तुमचे पाय प्रॉपर अडकवलेले तर याचा तुम्हाला काहीच धोका नाही. जर तुम्ही पाय अर्धवट अडकवलेले या पद्धतीने तर हे करणं मग तुमच्यासाठी रिस्की असेल. बघा, हे माझे अर्धवट पाय आहे, ते रिस्की असेल. तर हे करताना प्रॉपर माझ्या इन्स्ट्रक्शनमध्ये जे एक्सरसाइज तुम्हाला करायची, उद्यापासून प्रत्येकाने हे 5-5 सेट मारायचे. 2 एक्सरसाइजचे पुढचे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. थँक्यू.